किंग बातमी अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत आणि थोड्याच वेळात अमित शाह हे मुंबईत दाखल होणार आहेत. गोरेगावमध्ये कलम 370 रद्द करण्याच्या मुद्द्यावर अमित शहा हे बोलणार आहेत. तिथे अमित शहा यांचा कार्यक्रम आहे आणि काही वेळातच अमित शहा हे मुंबईत आता दाखल होतील. गोरेगावमध्ये त्यांचे सभा होणार आहे आणि त्या ठिकाणी कलम 370 रद्द करण्याच्या मुद्द्यावर अमित शहा हे बोलणार आहेत. तर कलम 370 रद्द केल्यामुळे याबाबत जनजागृती करण्याचा निर्णय भाजपने घेतला असून त्यावरील भाषणासाठी अमित शहा आता मुंबईत येत आहेत आणि काही वेळातच गोरेगावच्या नेस्को इथे त्यांचा कार्यक्रम असेल. त्यावेळी ते कार्यकर्त्यांनाही संबोधित करतील. शहा यांच्या नियोजित कार्यक्रमामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी भेट ठरलेली नाही आहे पण जागा वाटपावर सहमती झाली आणि युतीसाठी ठाकरेंनी संपर्क साधला तर मात्र त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी शहा ठाकरे आणि फडणवीस यांच्यात भेट होण्याची दाट शक्यता आहे. मात्र काही वेळातच आता शहा मुंबईत दाखल होऊन गोरेगावमध्ये सभेच्या ठिकाणी जातील. तिथे त्यांचा कार्यक्रम होणार आहे विचार राष्ट्रभक्तीचा, अशा कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत आणि यात कलम 370 रद्द करण्याबाबत ते संपूर्ण आढावा घेणार आहेत. त्या संदर्भात मुद्द्यावर ते बोलणार आहेत. तर दरम्यान अमित शहा यांचा हा प्रचार नसून हे अभियान आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली. कलम 370 हटवल्यानंतर भाजपचे केंद्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत आणि या ठिकाणी मुंबईतल्या गोरेगाव इथे मोठ्या प्रमाणात एक जनसंवाद जो आहे तो ते साधणार आहेत. कलम 370 संदर्भातली भूमिका ते मांडतायत, काय त्यांचं म्हणणं आहे, देखील सगळ्या याची उत्सुकता जी आहे ती सर्वांना जाणलेली आहे. माझ्यासोबत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आपल्यासोबत आहेत. किरीटजी, कसं बघताय आज नरेंद्र या ठिकाणी अमित शहा जे आहेत मुंबई दौऱ्यावर आहेत, आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं मुंबई दौरा त्यांचा विशेष मानला जातोय आणि जनसंवाद साधताय, काय नेमकं? वास्तविकरित्या हा दौरा अभियान आहे आणि या अभियानाचा आम्हाला अभिमान आहे. एक देश एक प्रधान एक निशान एक विधान हे भारतात आता पूर्ण झालं. नाही तर आपल्याला माहित आहे काश्मीर 370 मुळे एका देशात दोन विधान होते, दोन प्रधान म्हणजे दोन वडाप्रधान प्रधानमंत्री होते, दोन झेंडे होते. मोदी सरकार नंबर 2 यांनी एका झटक्यात संपवलं आणि ते देशात सगळ्या ठिकाणी अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी जनतेमध्ये जात आहेत की एक देश एक प्रधान एक विधान एक निशान. मुंबईमधला जो कार्यक्रम आहे त्याचं नियोजन कसं असणार आहे, दिवसभरामध्ये कशा पद्धतीचं शेड्यूल जे आहे ते अमित शहाचं? मुंबईचा कार्यक्रम हा अभियानाचाच भाग आहे. अमित शहा अनेक देशात अनेक ठिकाणी जात आहेत, जगत प्रकाश नड्डा जातात, बाकी जातात. आमच्या दृष्टीने निवडणुकीपेक्षा देश मोठा आहे आणि म्हणून तुम्ही बघितलं लोकसभेत जनतेने 303 दिल्यामुळे अवघ्या 70 दिवसात 370 गेलं, 3 तलाक आलं आणि म्हणून आज अमित शहाचा प्रति आम्ही आभार व्यक्त करणार आहोत की आपल्यामुळे मोदीजीमुळे हा देश परत एकदा एक नवीन क्रांती झाली. सह शैलेश तावटे, जय महाराष्ट्र, मुंबई. तर अमित शहा हे मुंबईत दाखल झालेले आहेत आणि थोड्या वेळातच गोरेगाव इथे ते येतील. तिथे ते विचार राष्ट्रभक्तीचं या कार्यक्रमात संबोधित करणार आहेत. कलम 370 हटवल्यानंतरचं काश्मीर याबाबत ते तिथे सभेला संबोधित करणार आहेत. त्याशी आगामी विधानसभा निवडणूक आहेत, त्या दृष्टीनेही अमित शहा आज मुंबईत दौऱ्यात काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. तर अमित शहा यांचा आज मुंबई दौरा हे जाहीर व्याख्यान आहे, त्यांचं विचार राष्ट्रभक्तीचे असं हे व्याख्यान आहे आणि आता ते मुंबईत दाखल झाले आहेत. काही वेळातच गोरेगाव मध्ये येतील आणि या कार्यक्रमात सहभागी होतील. तर कलम 370 एक मंथन या विषयावर ते जाहीर व्याख्यान संबोधित करणार आहेत. त्याचप्रमाणे निवडणुकीच्या संदर्भात काय नवीन घोषणा करतात, काय बोलतात या मुद्द्यांकडेही लक्ष असेलच.
तर युती संदर्भात अद्यापही याबाबत आज काही बैठक होणार आहे हे अजून निश्चित झालेलं नाही आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून तसं काही आमंत्रण आल्यास त्यांचा तो दौरा होऊ शकतो. मात्र सध्या तरी अमित शहा आता मुंबईत दाखल झाले आहेत आणि थोड्या वेळा गोरेगाव इथे ते दाखल होतील. तर कलम 370 रद्द करण्याच्या मुद्द्यावर गोरेगावमध्ये त्यांचं व्याख्यान आहे आणि काही वेळातच ते या कार्यक्रमस्थळी येणार आहेत. अमित शहा काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मोठ्या प्रमाणात तिथे भाजपचे कार्यकर्ते हे जमा झालेले आहेत. त्याशिवाय मोदी सरकारने पुन्हा निवडून आल्यावर येत्या काही महिन्यात जे काही वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत त्यात कलम 370 सारखा महत्वाचा मुद्दा आहे. ट्रिपल तलाक सारखा जो एक रद्द केलेला कायदा आहे त्या संदर्भातही ते काय बोलतात हे सगळं महत्वाचं आहे. त्याशिवाय निवडणुकीसंदर्भात काय बोलतात हेही पाहणं महत्वाचं असेल. तर कार्यकर्त्यांना ते संबोधित करणार आहेत त्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते हे हजर झालेले आहेत. तर युतीबाबत काय नवीन घोषणा होते हेही पाहणं उत्सुकतेचं आहे. त्याबद्दल ते बोलणार का हे पाहणं महत्वाचं आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी तर भेट नियोजित अशी ठरलेली नाही आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून काही चर्चेचा प्रस्ताव आला तर मात्र ते याबाबत चर्चा करू शकतात. उद्धव ठाकरे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा अजून तरी होईल की नाही हे निश्चित नाही आहे.